दंत चिकित्सक म्हणून केलेली रुग्णसेवा तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर आदित्य पतकराव यांना हा बहुमान मिळाला आहे. गेल्या 11 वर्षापासून डॉक्टर पतकराव आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्याधुनिक दंत रुग्णालयाच्या माध्यमातून दंत चिकित्सा क्षेत्रात अग्रणी राहिले आहेत. आंबेजोगाई बीड येथून आलेल्या डॉक्टर आदित्य यांची यात्रा प्रेरणादायक आहे. त्यांनी महत्त्वपूर्ण आव्हाने पार करत आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे आणि एक प्रमुख दंत चिकित्सक म्हणून उदयास आले आहेत. फॉर्ब्स मॅगझिनमध्ये समाविष्ट झाल्यावर डॉक्टर आदित्य यांनी आपली पहिली कृतज्ञता व्यक्त केली. मी मागच्या 10 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये माझं खूप चांगलं काम आहे. आपले 2 फाउंडेशन आहेत, आदित्य पतकराव युथ फाउंडेशन आणि मानव परिवर्तन विकास सेवा ही संस्था. या फाउंडेशनच्या अंतर्गत आपण आतापर्यंत कमी कमी 1.5 ते 2 हजार मुलांना शिकवलेलं आहे, शालेय शिक्षण दिलेलं आहे. जसं आता मागच्या 3-4 वर्षापूर्वी जो पूर मोठा पूर आला होता कोकण वगैरे त्या साईडला, कोल्हापूर वगैरे साईडला, तर त्या ठिकाणी आपण जे ट्रक ड्रायव्हर वगैरे अडकले होते त्यांना आपण जवळपास 1 आठवड्याचं त्यांची पूर्ण जिम्मेदारी घेतली होती. पुरामध्ये जे लोक अडकले होते त्यांना आपण आपल्या फाउंडेशनतर्फे मदत केली होती. हे सर्व कार्य करत असताना कुठंतरी मोठ्या लेवलला त्याची दखल घेतली जात असते आणि माझं डेंटल क्षेत्रात माझं खूप चांगलं काम असल्यामुळं ह्या सर्व गोष्टींचं एक पॉप्युलरिटी असल्यामुळे फोर्ब्स मॅगझिननी त्याची दखल घेतली. माझा एक छोटासा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि 26 तारखेच्या मॅगझिनमध्ये त्याचा माझा उल्लेख आलेला, यादीमध्ये माझं नाव समाविष्ट झालेलं आहे.